नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणार आहे मी मस्त मैद्याची बर्फी. तर आता रक्षाबंधन आली आणि आता रक्षाबंधनसाठी आपण बनवणार आहोत मस्त मैद्याची बर्फी. तर एक वाटी मी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे आणि इकडे थोडंसं पाणी घेतलं आहे, कारण मी पाक बनवणार आहे म्हणून थोडं पाणी घेतलेलं आहे. तर ह्या तीन वस्तूपासूनच मी बर्फी बनवणार आहे आज. मैदा, साखर आणि तूप या तीन वस्तूंपासूनच बनवणार आहे. तर इकडे कढई ठेवली होती मी गॅसवर अगोदर आणि गरम झालेली आहे मस्त. आता याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊ अगोदर. आणि मी कमी साहित्यात दाखवणार आहे, जास्त साहित्य मी याच्यात वापरलेलं नाही आहे, घरगुती साहित्यातच बनवणार आहे मी आज. आणि थोडंसं तूप मी वरून ठेवलेलं आहे ताटाला लावण्यासाठी. तर तूप गरम झालेले, आता आपण मैदा 2 ते 3 मिनटं छान असा भाजून घेऊ मस्त. नॉर्मल भाजायचं आहे जास्त नाही आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. खूप छान लागते ही मैद्याची बर्फी, तुम्हीसुद्धा करून बघा. आज एकदम लक्षात आलं माझं की रक्षाबंधन आले आणि रक्षाबंधनसाठी काहीतरी गोडधोड करायला पाहिजे म्हणून मी आज मैद्याची बर्फी करणार आहे. तर 2 मिनटं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, बघा छान असं भाजून घेतलेलं आहे मैदा. आणि बघा असं ढवळतच राहायचं आहे, कारण जर आपण असं मिक्स नाही केलं तर खाली तो करपून जाईल मैदा, म्हणून असं हलवत राहायचं आहे व्यवस्थित, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि गठूही नको पाहिजे त्याच्यात, पूर्ण गठूया छान अशा मोडून घ्यायच्या आहेत. नॉर्मल कलर चेंज झाला की मग भाजायचं बंद करायचं. तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे आणि थोडासा नॉर्मल कलर चेंज झालेला आहे. आता मी हा मैदा काढून घेते एका प्लेटमध्ये. तर इकडे एक प्लेट घेतलेली मी, आता ह्या प्लेटमध्ये आपण जो भाजलेला मैदा आहे तो काढून घेऊ आता. तर बघा छान भाजला गेलेला आहे मस्त मैदा. आता मी परत ज्या कढईत मैदा भाजलेला होता त्याच कढईमध्ये आता पाक तयार करून घेणार आहे. तर बघा इथं अर्धा ग्लासला पण कमी पाणी घेतलेलं आहे मी. आणि आता आपण याच्यामध्ये साखर ॲड करून घेऊ, कारण मी पाक बनवणार आहे. तर आता 4 ते 5 मिनटं असंच ढवळत राहायचं आहे पाक करण्यासाठी. तर बघू शकता मी साखर छान अशी पगळून गेलेली आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आणि असंच हलवत राहायचं आहे म्हणजे एकसारखा पाक तयार होईल. तर बघा अशा प्रकारे हलवत राहायचं आहे, एकसारखा मस्त पाक तयार होतो मग. आणि पाक मी पूर्ण नाही करणार आहे, 50% पाक करणार आहे. आता आपण चेक करून बघू. असा नॉर्मल तार जर तयार झाला ना तर समजून घ्यायचं आहे 50% पाक तयार झालेला आहे. तर बघा बोटाला असा चिटकत आहे, तर 50% पाक तयार झालेलं आहे. आता आपण मी तुम्हाला पाण्यात टाकून दाखवते. तर बघा अशी गोळी तयार झालेली आहे 50%. आता आपण जो मैदा भाजलेला होता तो मैदा आता या पाकात ॲड करून घेऊ आणि छान असं 2 मिनटं असं छान मिक्स करून घेऊ व्यवस्थित. तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मैद्याची बर्फी खूप छान लागते, तुम्हीसुद्धा करून बघा. आणि कमी साहित्यात दाखवलेली आहे मी. तर बघा बर्फीचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते कढईला सोडतं आहे, याचा अर्थ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता बर्फीसाठी, परफेक्ट झालेलं आहे, गोळा तयार होतो आहे तुम्ही पाहू शकता. एकच नंबर मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण एका प्लेटला तूप लावून घेऊ. तर इकडे मी एक प्लेट घेतलेली आहे, आता या प्लेटला तूप लावून घ्यायचे, तूप पूर्ण लावून घ्यायचे पूर्ण ताटाला, म्हणजे बर्फी छान निघते. तर मी अशा प्रकारे पूर्ण ताटाला तूप लावून घेतलेले आहे. आणि आता आपलं जे मिश्रण तयार झालेलं आहे ते मिश्रण आता या ताटात टाकू आपण. तर आता या खुरपण्याच्या साह्यानेच छान असं प्रेस करून घेऊ.
अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे। जाड बारीक तुम्हाला कशी लागते तसं मी नॉर्मलच करणार आहे, मीडियम साईज, जसं जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही। तर अशा प्रकारे मी या खुरपणीच्या सहाय्यानेच प्रेस करून घेणार आहे एकसारखे। तर बघा किती छान तयार झालेले, एकसारखं करून घेतलेली मी मस्त। आता तर मी अशा प्रकारे छान प्रेस करून घेतलेलं आहे मस्त। आणि आता हे मिश्रण मी असंच 5 मिनटं थंड होऊ देणार आहे आणि 5 मिनटानंतरच आपण बर्फी तयार करू। तर बघा 5 मिनटं झालेले आहेत मस्त आणि थंड झालेले मिश्रण असं कोमट कोमट आहे अजून। तर आता आपण याचे असे बर्फीचे काप करून घेऊ। आता छान झालेलं आहे मस्त। तरी आता सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊ आपण। मी थोडे काप मोठे मोठेच करणार आहे बर्फीचे, तुम्ही तुमच्या आवडीनुसारच करा। तर मी अशा प्रकारे करते आणि बघा किती मस्त मऊ झालेली बर्फी, एकच नंबर काप तयार होत आहेत मस्त। एकदम मस्त सॉफ्ट झालेली बर्फी मस्त। आणि आता मी इकडनं एकच कट मारणार आहे कारण मी मोठी साईज ठेवणार आहे थोडी। आता आपण काढून बघू कशी झाली बर्फी, तुम्हाला मी दाखवते एक एक। आणि बर्फी काढताना जास्त घाई नाही करायची, एकदम अलगत आणि हळू अशी काढायची। तर पाहू शकता तुम्ही किती छान झालेली मस्त झालेली बर्फी, एकच नंबर झालेली। आता मी तुम्हाला अजून परत काढून दाखवते। पाहू शकता तुम्ही छान झालेली मस्त एकच नंबर बर्फी झालेली आणि अशी जास्त कडक पण नाही आणि जास्त मऊ पण नाही, अशी छान झालेली मऊ लुसलुसीत झालेली मस्त। तर तुम्हाला मी पूर्ण काढून दाखवते आता। तर बघू शकता मी किती छान झालेले मस्त एकच नंबर झालेले, कमी साहित्यात बनवलेली मी मस्त, जे आपल्या घरात जेवढं साहित्य अवेलेबल असेल त्या साहित्यातच बनवलेली एकच नंबर झालेली। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। आणि मी तुम्हाला एक बर्फी मोडून दाखवते, बघा बघू शकता तुम्ही किती छान झालेली मस्त मऊ झालेली। पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद।